हाय स्टुडंट्स आपण जनरल ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट डिस्कस करत होतो आपण इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंटमध्ये चार वेगवेगळे वे इफेक्ट डिस्कस करायचे असं ठरवलं होतं त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा इंडक्टिव इफेक्ट डिस्कस केला त्याच्यामध्ये आपण सिंगल बॉन्ड और सॅच्युरेटेड कंपाऊंडमधली बॉन्डची बद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकतो म्हणजे त्याला आपण परमनंट पार्शल पोलरायझेशन ऑफ सिग्मा सिग्माकोहलन बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन दी बॉन्डेड आटम इज नोन ॲज इंडक्टिव इफेक्ट म्हटलं म्हणजे आता समजा हा एच एफ मॉलिक्युल आहे याच्यामध्ये हा बॉन्ड आहे दोघांमध्ये तर या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन असे फ्लोरिनकडे ओढल्या जातात हायड्रोजन काढून दूर जातात मग हे इंडक्टिव्ह इफेक्टनं आपल्याला सांगायला जमते म्हणजे हे पार्शल पोलरायझेशन जे झालेलं आहे ते परमनंट आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं झालेला आहे याला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हटलं आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये याचे दोन प्रकार सांगितले कोणते एक पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा निगेटिव्ह इंडक्टिव इफेक्ट म्हणजे काही ग्रुप कार्बनला अटॅच असल्यानंतर कार्बनकडे इलेक्ट्रॉन त्या शेअर्ड पेअरचे पुश करतात म्हणजे कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते म्हणजे कार्बनवर डेल्टा मायनस आणि या दुसऱ्या ग्रुपवर डेल्टा प्लस मग असं हे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणायचं आणि काही ग्रुप काय करतात कार्बनकडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतात म्हणजे हे अशा टाईपचं म्हणजे इथं डेल्टा मायनस आणि इथं डेल्टा प्लस येते तशाला आपण निगेटिव्ह इंडक्टिव इफेक्ट म्हण म्हणू शकतो आणि हे असे दोन प्रकार इंडक्टिव्ह इफेक्टचे झाल्यानंतर आपण पुढचा इफेक्ट डिस्कस केला होता कोणता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आता हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट काय करते तर इट एक्सप्लेन इलेक्ट्रॉन मोबिलिटी इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ऑर इन पाय बॉन्ड ऑर इन डबल बॉन्ड ऑर इन मल्टिपल बॉन्ड असं आपण म्हणू शकतो आणि हा टेम्पररी इफेक्ट आहे म्हटलं होतं की याच्यामध्ये हे समजा असा कार्बन कार्बन बॉन्ड आहे आणि इथं एखादा सुटेबल रिएजंट आहे समजा असा इलेक्ट्रोफाईल आहे तर काय होईल या बॉन्डचे इलेक्ट्रॉन पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन वन ऑफ दी बॉन्डेड आटमवर शिफ्ट होतील आणि त्यामुळं आपल्याला एक अशी डायनिक स्पेसीज मिळेल ज्याच्यावर इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले त्याला निगेटिव्ह चार्ज ज्याच्याकडून दुसरीकडे गेले त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असं आणि हे जे शिफ्टिंग झालेली आहे बॉन्डची इलेक्ट्रॉनची ऑन वन ऑफ दी बॉन्डेड आयटम ती या रिएजंटच्या प्रेझेन्शीमुळेच झालेली आहे आपण हा रिएजंट काढून टाकला तर हे इलेक्ट्रॉन परत इथं बॉन्ड तयार करतील आणि हे स्टार्टिंग मॉलिक्युल आपल्याला मिळेल म्हणून टेम्पररी शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ पाय बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ सुटेबल रिएजंट इज नोन ॲज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट याच्यामध्ये बॉन्डचं शिफ्टिंग कार्बनकडून कार्बनकडे झालं तर त्याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणू शकतो आणि शिफ्टिंग ऑफ द इलेक्ट्रॉन ऑफ पाय बॉन्ड फ्रॉम कार्बन टुवर्ड्स द आटम ऑदर दॅन कार्बनकडे झालं तर त्याला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणू शकतो म्हणजे कार्बोनिल ग्रुप कार्बोनिल कंपाउंड सायनाईड अशांमध्ये जे काही पायपॉन्डचं शिफ्टिंग होते ते दॅट इज एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असं म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर आपण तिसरा इफेक्ट डिस्कस केलेला आहे की ज्याला आपण रेझोनन्स इफेक्ट किंवा मेझोमेरिक इफेक्ट असं म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे रेझोनन्स कोण दाखवतात म्हटलं रेझोनन्स इफेक्ट याला आपण आरनं डिनोट केलं मग काही मॉलिकूल असे आहेत की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर असं स्थिर नाही ते मॉलिक्यूल त्यांचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर सारखं बदलत असतात मग तसे मॉलिक्यूल आपण काय म्हणू शकतो दॅट कॅन एक्झिबिट रेझोनन्स और मेझोमेरिझम आणि त्यांनी त्या ते दाखवलेल्या रेझोनन्सलाच आपण रेझोनन्स इफेक्ट किंवा मेझोमेरिक इफेक्ट म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो कंपाऊंड हॅव्हिंग मोर दॅन वन इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर हीच स्ट्रक्चर एक्सप्लेन्स मोस्ट ऑफ इट्स प्रॉपर्टीज बट नन कॅन एक्सप्लेन इट्स ऑल प्रॉपर्टीज इज नोन ॲज रेझोनन्स ऑर मेझोमेरिझम तर याच्यामध्ये कांज्युगेटेड सिस्टीम डबल बॉन्डची असेल किंवा काज्युगेशन uh, हे लोन सोबत झालेलं असेल तर अशा मॉलिक्युलमध्ये हे आपल्याला रिझोनन्स बघायला भेटते बेंझिन हे त्याचं सिम्पलेस्ट uh, एक्झाम्पल आहे म्हणजे बेंझिनला अशी सहा कार्बनची रिंग आहे आणि त्याच्यामध्ये आपण अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असं दाखवतो पण हे सगळे कार्बन एस पी टू हायब्रिडाइज्ड आहेत आणि हे डबल बॉन्ड असे स्थिर नाहीत हे जर डबल बॉन्ड स्थिर असले असते तर आपल्याला या बेंजिन मॉलिक्युलमध्ये दोन प्रकारच्या बॉन्ड लेंग्थ दिसल्या ले असत्या एक कोणती हे कार्बन कार्बन डबल बॉन्डची बॉन्ड लेंग आणि दुसरी कोणती हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंग्थ आपल्याला माहीत आहे वन फिफ्टी फोर पिकोमीटर हे सिंगल बॉन्ड आहे आणि हे वन थर्टी फोर पिकोमीटर डबल बॉन्डची बॉन्ड लेंग्थ आहे पण दोन बॉन्ड लेंथ न मिळता सगळ्या कार्बन कार्बनमधलं अंतर कसं आहे तर सारखं आहे म्हणजे बॉन्ड डिस्टन्स सेम मिळते आणि ती किती आहे वन थर्टी नाईन पिकोमीटर आहे म्हणजे ते डबल बॉन्डपेक्षा थोडंसं लॉंगर बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्डपेक्षा शॉर्टर आहे म्हणजेच त्या बॉन्डचं नेचर कसं असणार आहे डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डच्या मधातलं असणार आहे म्हणून कार्बन कार्बन बॉन्डची बॉन्ड ऑर्डर किती तर वन पॉइंट फाईव्ह म्हणू शकतो म्हणजे टू असणार नाही वन असणार नाही किती असणार आहे वन पॉईंट फाईव्ह मग असं जर असेल तर हे एकच स्ट्रक्चर बेंजिनचं असणार नाही बेंजिन हे एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरपासून बनलेलं असणार आहे की जे स्ट्रक्चर काय असतील त्या बाबतीत डिफर असतील त्याच्यामधलं स्केलेटन आटमचं कसल्याही प्रकारचं बदललेलं असणार नाही म्हणजेच हे बेंजिनचा या ठिकाणचा जो बॉन्ड आहे तो सहज इथं जात असेल आपोआप आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला की हा बॉन्ड इथं शिफ्ट होत असेल आणि हा बॉन्ड इथं त्यामुळं आपल्याला नवीन इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर मिळायचं ते असं आणि हे स्ट्रक्चरसुद्धा परमनंट नाही किंवा स्थिर नाही याचं लगेच हे असं बॉन्डची शिफ्टिंग होऊन हे अशा टाईप परत या स्ट्रक्चरचं या स्ट्रक्चरमध्ये रूपांतर म्हणजे या बेंजिनमध्ये असणारे हे तीन पायबॉन्ड कंटिन्युअसली फिरणारे आहेत म्हणून एका ठिकाणी स्थिर राहिले असतील तर त्याला आपण लोकलाइज्ड पायबॉन्ड किंवा डबल बॉन्ड म्हटलं असतं म्हणजे हे सारखे फिरतात म्हणून डी लोकलाइज्ड पायबॉन्ड आहेत असं आपण म्हणू शकतो अँड दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर रेझोनन्स म्हणू शकतो म्हणजे हे बेंजिनचं कॉन्ट्रिब्युटिंग स्ट्रक्चर आहे हे सुद्धा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आहे नेमकं स्ट्रक्चर बेंझिनचं काय आहे तर या दोघांचं मिळवलेलं ऑवरेज असणार आहे आणि त्याला आपण रेझोनन्स हायब्रिड म्हणतो आणि त्याला असं आपण दाखवतो तर या रेझोनन्समध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार मिळतात म्हणजे बेंझिनचं एखादा सफ्टिट्युटेड डेरिव्हेटिव्ह असेल म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आरोमॅटिक सफ्टिट्युटेड बेंझिन डेरिव्हिटिवजमध्ये हे रेझोनन्स इफेक्ट आपल्याला दोन प्रकारचा दिसतो म्हणजे जिथं फंक्शनल ग्रुपकडून इलेक्ट्रॉन बेंजिन रिंगकडे ट्रान्सफर होतात म्हणजे आता हा अमायनो बेंजिन आहे तर याच्यात काय होते हे लोन पेअर जे आहे ते कांज्युगेशनमध्ये आलेलं बा सिंगल, सिंगल, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल लोन पेअर तर हे लोन पेअर इकडं या कार्बनसोबत बॉन्ड तयार करण्यासाठी वापरल्या जातो नायट्रोजन कार्बनमध्ये बॉन्ड तयार होतो आणि मग हे टेट्रा मेंटेन करण्यासाठी हा बॉन्ड इकडं शिफ्ट होतो आणि त्याचं इमिजिएट आपल्याला एक असं स्ट्रक्चर मिळते इथं डबल बॉन्ड एन एच टू इथलं पेअर वापरल्या गेल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज इथं निगेटिव्ह चार्ज येईल हे इथं इथं हे असे बॉन्ड राहतील आणि मग पुढे काय होईल हा निगेटिव्ह चार्ज इथं बॉन्ड तयार करेल तर या बॉन्डचं इथं चार्जमध्ये रूपांतर म्हणजे हे सगळे असे वेगवेगळे वेग इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर्स मिळाले म्हणजे ते कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स आहेत त्याला कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर, स्ट्रक्चर असं आपण म्हणू शकतो आता याच्यामध्ये काय इथं बॉन्ड तयार झालेला आहे त्यानंतर इथ चार्ज आलेला आहे आणि इथं हा बॉन्ड मग परत पुढे काय होईल हा बॉन्ड इथं चार्जमध्ये रूपांतरित होईल तेव्हा ही इथं बॉन्ड होईल आणि हे इकडं त्याच्या मूळच्या जागेवर जाईल म्हणजेच काय होईल तर हे अशा टाईपचं स्ट्रक्चर मिळेल आपल्याला एन एच टू हे लोन पेअरला लोन पेअर मग आता या सगळ्यांना आपण काय म्हणू शकतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हणू शकतो मग याच्यामध्ये काय झालं हे बेंझिनकडे बेंझिनच्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमकडे बाहेरच्या फंक्शनल ग्रुपकडून इलेक्ट्रॉन आले बेंझिनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली आणि कुठं वाढली म्हटलं तर आर्थो आणि पॅरापोजिशनवर वाढली म्हणून हे असा जो रेझोनन्स इफेक्ट झालेला आहे त्याला आपण पॉझिटिव्ह रेझोनन्स म्हणू शकतो आणि काही ग्रुपमध्ये काय होते हे बेंजिन रिंगचे इलेक्ट्रॉन बाहेर जातात समजा एखादा आपण बेन्झालडीआयड सारखा मॉलिक्युल ग्रहित धरला डिएडमध्ये हे असं आपण बेन्झिन लिहिला त्याला असा हा सी डबल बॉन्ड ओ यच हे त्याचे पाय बॉन्ड तर हा मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह असल्यामुळं या सीओ बॉन्डचे इलेक्ट्रॉन काय होतील ऑक्सिजनकडे जातील हे अशा टाईपचं त्यामुळं हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल मग या कार्बनला या बेन्झिनचे इलेक्ट्रॉन मिळतील त्यामुळं ह्याच्यामध्ये काय होईल हे बेन्झिन रिंग इथं आता डबल बॉन्ड झालेला आहे कार्बन हायड्रोजन आणि इकडं ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे आणि या ठिकाणचं इलेक्ट्रॉन म्हणजे बॉन्डचे इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट झाल्यामुळे याच्यावर काय असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज ह्या अशा टाईपचं मग इमिजिएट काय होईल हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल तर हा चार्ज या ठिकाणी शिफ्ट होईल आणि याच्यामध्ये असं स्ट्रक्चर मिळेल डबल बॉन्ड सी एच ओ मायनस आणि आता इथं बॉन्ड असेल इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि इथं बॉन्ड असेल मग शेवटी हा बॉन्ड इथं येईल आणि हा चार्ज इथं जाईल त्याच्यापासून हे असं स्ट्रक्चर मिळेल डबल बॉन्ड सी एच ओ मायनस इथं बॉन्ड इथं बॉंड आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि शेवटी का होईल हा निगेटिव चार्ज इथं बॉन्ड तयार करेल आणि हा बॉन्ड इथं जाईल आणि त्याच्यापासून आपल्याला एक असं स्ट्रक्चर मिळेल त्याला आपण e, e, हे असं दाखवू शकतो कसं सी डबल बॉन्ड ओ यच इथं बॉन्ड इथं बॉन्ड इथं बॉन्ड मग आता हे सगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर झाले रे कोणाचे बेनझाल याच्यामध्ये काय झालं बेंजिनरिंगचे इलेक्ट्रॉन बाहेर गेले बेंजिनरिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेंजिन कमी झाली मग अशा या रेझोनन्स इफेक्टला आपण काय म्हणायचं आहे निगेटिव्ह रेझोनन्स म्हणायचं मग आता रेझोनन्स किंवा हे रेझोनन्स इफेक्ट किंवा मेझोमेरिक इफेक्ट हा आरोमॅटिक कंपाऊंडमध्ये त्या पहिल्या फंक्शनल ग्रुपचा त्या बेंजिनरिंगवर त्याच्या पुढच्या रिॲक्शनवर परिणाम करत असतो मग हा रेझोनन्स इफेक्ट काय करतो इनकमिंग इलेक्ट्रोफाईल त्या सबस्टिट्युटेड बेंजिनमध्ये कोणत्या पोझिशनवर जाईल हे डिसाईड करू शकतो मग पॉझिटिव्ह रेझोनन्स जर असेल तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कुठं असतो हे आर्थोपोजिशन आणि हे पॅरापोजिशनवर म्हणून हा पॉझिटिव्ह रेझोनन्सवाले जे ग्रुप आहेत त्यांना आपण आर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणू शकतो आणि ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह रेझोनन्स होते ते तसे कंपाऊंड त्यांच्या बेंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रोफिलिक सॉफ्टिशन कुठं होऊ शकते मेटा पोजिशनवर तर म्हणून तशांना आपण काय म्हणायचं मेटा डायरेक्टिंग ग्रुप म्हणायचं म्हणून असं आरोमॅटिकमध्ये आर्थोपॅरा डायरेक्टिंग आणि मेटा डायरेक्टिंग आणि इंडक्टिव्ह इफेक्ट काय ठरवते तर त्यांची रिॲक्शनचा वेग ठरवतो त्याला रिॲक्टिव्ह इन्फ्लुएन्स म्हणू शकतो म्हणजे रेझोनन्स इफेक्ट हे डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्सला रिस्पॉन्सिबल आहे तर इंडक्टिव्ह इफेक्ट हे रिॲक्टिव्ह इन्फ्लुएन्सला मग ज्याचा पॉझिटिव्ह रेझोनन्स आहे तर तो काय असणार आहे ॲक्टिव्हेटिंग ग्रुप असणार आहे आणि म्हणजेच हे असे जर दोन असतील पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव इफेक्ट असे जर ग्रुप असतील त्या रिंगवर तर तशा कंपाऊंडच्या रिंगचा रिॲक्शनचा वेग बेंझिन इटसेल्फच्या वेगापेक्षा जास्त असणार आहे आणि न्यू इन्कमिंग इलेक्ट्रोफाईल त्याच्यामध्ये आर्थोपोझिशनवर किंवा पॅरापोझिशनवर किंवा दोन्ही पोझिशनवर येऊ शकतो म्हणून असे परिणाम करणारे जे फंक्शनल ग्रुप आहेत की जे पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतात इंड़ि� त्यांना आपण ॲक्टिव्हेटिंग आणि आर्थोपॅरा डायरेक्टिंग असं म्हणू शकतो आणि याच्यामध्येच हा रेझोनन्स इफेक्ट पॉझिटिव्ह आहे समजा पण इंडक्टिव्ह इफेक्ट कसा है? निगेटिव आहे निगेटिव्ह आहे असं जर असेल तर तो फंक्शनल ग्रुप त्या बेंझिन रिंगवर असेल तेव्हा त्या बेंझिन रिंगच्या रिॲक्शन बेंझिनच्या रिॲक्शनच्या वेगापेक्षा काय होतील कमी वेगानं होतील म्हणून तशाला डीएक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणायचं पण पॉझिटिव्ह रेझोनन्स असल्यामुळं आर्थोपॅरा पॉझिश पोझिशनवर तो इलेक्ट्रोफाईल जाईल म्हणून आपल्याला काय म्हणायचं जमते पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर तशा ग्रुपला डीएक्टिव्हेटिंग अँड आर्थोपॅरा डायरेक्टिंग म्हणायचं जमते आणि निगेटिव्ह रेझोनन्स असेल आणि निगेटिव, निगेटिव इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर निगेटिव्ह रेझोनन्स असणाऱ्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट निगेटिव्हच असतो म्हणून असा जर प्रकार असेल तर त्याच्याला आपण काय म्हणायचं डिॲक्टिव्हेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग म्हणजे रिंगवर जो पहिला सबस्टिट्युअंट असतो तो या तीनपैकी कोणत्या तरी एका कॅटेगरीमधला असू शकतो म्हणजे कोणता ॲक्टिव्हेटिंग अँड आर्थोपॅरा डायरेक्टिंग दुसरं डीएक्टिव्हेटिंग अँड आर्थोपॅरा डायरेक्टिंग आणि तिसरं डीएक्टिव्हेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग असं म्हणू शकतो तर आता याच्यामध्ये हे ॲक्टिव्हेटिंग आणि आर्थोपॅरा डायरेक्टिंगमध्ये कोण येतात म्हटलं तर हे असं अमायनो ग्रुप इथर अल्कॉक्सी ग्रुप हे अशा टाईपचं प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शरी अमाइन अशा टाईपचे आणि हे डिॲक्टिव्हेटिंग अँड आर्थोपॅरा डायरेक्टिंगमध्ये कोण येतात तर हे असे हॅलोजन्स येतात पहा आणि या डीॲक्टिव्हेटिंग आणि मेटा डायरेक्टिंगमध्ये कोणते येतात तर हे सायनाइड ग्रुप सी एच ओ ग्रुप सी ओ ओ एच ग्रुप हे अशा टाईपचे फंक्शन ग्रुप कशामध्ये येतात आर्थो अ, मे अ, डिॲक्टिव्हेटिंग अँड मेटा डायरेक्टिंगमध्ये येतात तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं तीन इफेक्टबद्दल आता चौथा इफेक्ट आज आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि तो म्हणजे कोणता आहे हायपर कॉन्ज्युगेशन किंवा त्यालाच आपण हायपर कॉन्ज्युगेटिव्ह इफेक्ट म्हणतो तर हा परमनंट इफेक्ट आहे आणि स्टॅबिलाइजिंग इफेक्ट आहे म्हणू शकतो म्हणजे आता समजा आपल्याला असे कार्बोकॅटायन दिले एक हा मिथिल कॅर कार्बोकॅटायन आहे त्यानंतर असा हा इथील कार्बोकॅटायन आहे त्यानंतर आयसोप्रोपिल कार्बोकॅटायन आहे त्यानंतर टर्शरी ब्युटील कार्बो कॅटायन आहे हे या, या हायपर कॉन्ज्युगेशनलाच आपण नो बॉन्ड रेझोनन्स असंही म्हणू शकतो आता याच्यामध्ये काय होते तर ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कार्बन एस पी टू हायब्रिडाइज्ड असतो आणि त्या कार्बनवर काय असते एक टी अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटॉल असते पहा मग जेव्हा असा कार्बो कॅटाइन की ज्याच्या शेजारच्या कार्बनवर सिग्मा बॉन्ड आहे आणि इथं एम टी पी ऑर्बिटॉल आहे अशा वेळेस काय होते हे जेव्हा दोन्ही एका प्लेनमध्ये येतात तेव्हा हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन या टी पी ऑर्बिटॉलमध्ये जातात आणि या दोन कार्बनमध्ये एक, एक, एक एक्स्ट्रा बॉन्ड तयार होते आणि इथला पॉझिटिव्ह चार्ज थोड्या वेळासाठी या हायड्रोजनवर जातो हो। म्हणजेच आता आपल्याला हे असे चार पर्याय दिले आणि एक प्रश्न विचारला कोणता विच ऑफ दी फॉलाइंग कार्बोकॅटाइन डज नॉट एक्झिबिट हायपर कॉन्जुगेशन तर कंडिशन काय शेजारच्या म्हणजे ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवर कार्बन, कार्बन हायड्रोजन बॉन्ड असला पाहिजे आता या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे या मिथिल कार्बो कॅटायनमध्ये मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पण याला शेजारी कार्बनच नाही आहे की म्हणून या ठिकाणी हायपर कॉन्जुगेशन होणार नाही पण याला शेजारी कार्बन आहे या हो याला शेजारी दोन आहेत याला शेजारी तीन आहेत असे म्हणून हायपर कॉन्ज्युगेशन केव्हा होऊ शकते ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवर कार्बन, कार्बन हायड्रोजन बॉन्ड असला पाहिजे तशाच वेळेस मग आता याचा हायपर कॉन्ज्युगेशन झाल्यावर काय होणार आहे तर या दोन कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला एक्स्ट्रा हे त्याचे दोन हायड्रोजन याचे हे दोन हायड्रोजन आणि याला एक हायड्रोजन बॉन्डनं अटॅच होता पण तो बॉन्ड या कार्बन कार्बनमध्ये आला आणि या कार्बनवरचा चार्ज याच्यावर गेला असा हे टाईपचं झालं पण आता हे लाईटच्या वेगानं होणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे अतिशय फास्टली होणाऱ्या गोष्टी आहेत लगेच हा हायड्रोजन याचा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन याला देतो तर याचा चार्ज याच्यावर ये येतो म्हणजे त्याच्यापासून आपल्याला अजून पुढचं स्ट्रक्चर मिळते मग आता ते स्ट्रक्चर कसं असणार आहे हे डबल बॉन्डला डबल बॉन्ड जशाला तसा राहील आता या हायड्रोजनमध्ये बॉन्ड आलेला असणार आहे इथं पहिलाच बॉन्ड आहे पण इथला बॉन्ड थोड्या वेळासाठी इकडं गेलेला आहे म्हणजेच किंवा इथं गेलेलं आहे म्हणू शकतो म्हणजे हे दुसरं स्ट्रक्चर मिळालं आणि हे सुद्धा परमनंट न राहता हा बॉन्ड काय होतो इथं जातो आणि हा चार्ज काय होतो याच्यावर हो येतो म्हणजे लगेच आपल्याला असं स्ट्रक्चर मिळते आता इथं बॉन्ड राहणार नाही हे डबल बॉन्ड हे जुने नाही की आणि मग शेवटी काय होते तर या ठिकाणचा बॉन्डिंग पेअर इथं येतो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या पहिल्या जागेवर जातो म्हणजे परत आपल्याला तो ओरिजिनल इथील कार्बोकॅटायन मिळते मग आता एखाद्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह चार्ज एकाच ठिकाणी जास्त वेळ जर राहू लागला तर ती स्पेसिस काय होते हायली अनस्टेबल होते पण आता या इथीलमध्ये त्या पॉझिटिव्ह चार्जला एका ठिकाणी न थांबता एका हायड्रोजनवरून दुसऱ्या हायड्रोजन म्हणजे कार्बनवरून इथल्या या कार्बनवरून ते हायड्रोजनवर गेलं या हायड्रोजनवरून तो या हायड्रोजनवर आला या हायड्रोजनवरून तो चार्ज या हायड्रोजनवर आला आणि शेवटी या कार्बनकडे आला असं आपण म्हणू शकतो म्हणून चार्ज देव जेवढा रोटेट होतो रेझोनेट होतो तेवढी त्या ते स्पेसिजला काय मिळते स्टॅबिलिटी मिळते मग याला दुसरं स्ट्रक्चरच असणार नाही कोणाला या मिथिल कार्बोकॅटाइनला पण इथीलला काय व्हायला हो हे एक दोन आणि तीन स्ट्रक्चर मिळाले म्हणजे जेवढे शेजारच्या कार्बनवर हायड्रोजन असतील तेवढे हायपर कॉन्जिगेटिव्ह स्ट्रक्चर मिळतील आणि तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे म्हणजे मिथिलपेक्षा इथील कार्बोकॅटायन मोवर स्टेबल असणार आहे मग आयसोप्रोपिलकडे आलो तर काय होणार आहे इथं या तीन कार्बनचे तीन स्ट्रक्चर मिळतील आणि या तीन कार्बनचे तीन स्ट्रक्चर मिळतील म्हणजे याला सहा हायपर कॉन्जिगेटिव स्ट्रक्चर असतील म्हणजे मिथिलला झिरो हायपर स्ट्रक्चर असतील त्यानंतर इथिलला सहा हायपर कॉन्ज तीन हायपर स्ट्रक्चर असतील आणि आयसोप्रोपिलला सहा असतील तर या टर्शरिब्युटिलला किती असतील नऊ मग आता इथं स्टेटमेंट काय सांगते ॲज नंबर ऑफ हायपर कॉन्जिगेटिव्ह स्ट्रक्चर इनक्रिजेस स्टॅबिलिटी ऑफ दी कार्बोकॅटाइन इनक्रिजेस म्हणून आपल्याला काय म्हणते या ए बी सी डीमध्ये मोस्ट स्टेबल कोणता असेल तर डी असणार आहे मग डीपेक्षा थोडासा कमी स्टेबल कोणता असणार आहे सी असणार आहे सीपेक्षा थोडासा कमी स्टेबल कोणता असणार आहे बी असणार आहे बीपेक्षा कमी कोणता असणार आहे ए असणार आहे म्हणजे आपल्याला हायपर कॉन्ज्युगेशननं कार्बोकॅटांची स्टॅबिलिटीची ऑर्डरसुद्धा काढायला जमते म्हणून याच्यामध्ये पहिला प्रश्न विच ऑफ दी फॉलोइंग डज नॉट एक्झिबिट हायपर कॉन्ज्युगेशन म्हटलं तर ए म्हणू शकतो त्यानंतर विच कॅन शो ओनली थ्री हायपर कॉन्जिगेटिव्ह स्ट्रक्चर म्हटलं तर बी म्हणू शकतो विच ऑफ दी फॉलँग कॅन शो ओनली सिक्स हायपर कॉन्जिगेटिव्ह स्ट्रक्चर म्हटलं तर सी म्हणू शकतो विच ऑफ दी फॉलँग कॅन एक्झिबिट नाईन हायपर कॉन्जिगेटिव्ह स्ट्रक्चर म्हटलं तर डी म्हणू शकतो विच ऑफ दी फॉलँग इज मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन म्हटलं तर काय म्हणू शकतो हे डी म्हणू शकतो विच ऑफ दी फॉलँग इज लिस्ट कार्बोकॅटायन म्हटलं तर हे ए म्हणू शकतो अशा टाईपचे प्रश्न याच्यावर आपल्याला विचारले जाऊ शकतात अशा या स्टॅबिलायझिंग इफेक्टला आपण काय म्हटलेलं आहे नो बॉन्ड रेझोनन्स म्हणजे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यासारखेच आहेत पण एक बॉन्ड सारखा काय अब्सेंट असतो त्या आटमवरचा आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज गेलेला असते म्हणून हायपर कॉन्ज्युगेशन इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स आणि हा स्टॅबिलायझिंग इफेक्ट आहे परमनंट इफेक्ट आहे आणि कार्बोगॅटची स्टॅबिलिटी आपल्याला याच्यावरची प्रॉपरली एक्सप्लेन करायला जमते तर हे तीन म्हणजे चार इफेक्ट आपले तर याच्यामध्ये हे कार्बो सर तर हा कॅटायन तसा पाहिला तर कोणता आहे प्रायमरी आहे हा पण प्रायमरी आहे पण हा कॅटायन कसा आहे सेकंडरी आहे आणि हा कार्बो कॅटायन कसा आहे टर्शरी आहे म्हणून आपण ऑर्डर सांगताना काय म्हणू शकतो टर्शरी कार्बो कॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी आता या प्रायमरीमध्ये सुद्धा आता हे दोन आलेले आहेत मिथिल आणि इथिल मग ऑदर प्रायमरीपेक्षा म्हणजे ऑदर प्रायमरी आर मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन असं आपण म्हणू शकतो म्हणजे करेक्ट ऑर्डर टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन आणि हे टर्शरीची मोर स्टॅबिलिटी जी आहे ती कशावरून म्हटलं तर त्याच्या नाईन हायपर कॉन्जिगेटिव्ह स्ट्रक्चरमुळं आणि त्याचबरोबर स्टॅबिलिटी ज्याची जास्त असते त्याची रिॲक्टिव्हिटी कशी असते कमी असते म्हणून याच कार्बोकॅटाईनच्या रिॲक्टिव्हिटीचं ऑर्डर दिली विचारली तर आपण काय म्हणू शकतो की मिथिल कार्बोकॅटाईन इज मोर स्टेबल दॅन ऑदर प्रायमरी कार्बो इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन टर्शरी ठीक नाही जे मोस्ट स्टेबल असेल तो कसा असणार आहे लिस्ट रिॲक्टिव्ह असणार आहे म्हणून रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर कार्बोकॅटायनची ही अशा प्रकारची असणार आहे आणि स्टॅबिलिटीची ऑर्डर ही अशा प्रकारची असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंटमध्ये चार वेगवेगळे इफेक्ट डिस्कस केलेले आहेत एक इंडक्टिव इफेक्ट दुसरा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट तिसरा रेझोनन्स इफेक्ट आणि चौथा हायपर कॉन्ज्युगेशन हे सगळे इफेक्ट आपल्या डोक्यात पक्के असले तर आपण रिॲक्शन मेकॅनिझम प्रॉपरली समजू शकतो एखाद्या रिॲक्शनमध्ये मेजर प्रॉडक्ट कोणता मिळेल हे सांगू शकतो म्हणून हे इफेक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत ते लाईन टू लाईन रीड करा काही डाऊट असतील तर आपण विचारू शकता आपण नेक्स्ट लेक्चरला याच्यावरचे काही यमशिक्यूज डिस्कस करणार आहोत थांबूत या ठिकाणी थँक्यू